हाय, नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना. काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं? बरं आहेत ना सगळे? तर चला भाऊ बहिणींनो, आज चहाच प्यावा म्हणलं म्हणून चहा ठेवला. आता गॅसवरती चहा करते मी. कुणीकडे देवपूजा झाली माझी आताच. बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं काय असतं की योगिता म्हणजे असतात काय काय टोमणं देऊन बोलत असतात भाऊ बहीण, भांडणं दाखवता, हे करता ते करता. म्हणलं देवपूजा काय दाखवाय होतं. आणि देवपूजाचं पण व्हिडिओ टाकलं तर भाऊ बहिणीनं काय करते ती म्हणतात की युजसाठी लाईकसाठी करतात, म्हणून काय मग मी नाही दाखवत देवपूजा करताना. पण हो का, असं आपलं छोटस मंदिर आहे, स्वामींचा फोटो, स्वामींची पण मूर्ती आहे बरं का. मूर्ती दिसली नाही, परत मला म्हणतात की मूर्ती नाही का, स्वामींची मूर्ती नाही का. तर मूर्ती आहे की भाऊ बहिणींनी हो का दिसली का, एकदम छोटीशी मूर्ती आहे. आता ही उदबत्तीचं पडतं ना ह्याला अंगारा म्हणतात, पण ते काय झालं त्या दिवशी भाऊ बहिणींना बोलताच लक्षातच नाही आलं, म्हणून मी त्या दिवशी असं राख म्हणली. तर बऱ्याच भाऊ बहिणींना मला ह्या गोष्टी समजून सांगितल्या की योगिता ताई राख बोलत नाही, ह्याला अंगारा बोलतात. तर हो भाऊ बहिणींना, तर माझं चुकलं, मला माफ करा स्वामी तुम्ही पण, आणि तुम्ही पण करा भाऊ बहिणीनं. कसं असतं लगे लगे लक्षात राहत नाही आपल्या, आणि येत पण नाही लगे लगे लक्षात, म्हणून मला काय समजलंच नाही. तर हे अंगारा पडतो हे असं मला म्हणायचं होतं. तर कसं आहे आपलं, मस्त असं झाली. आता काय झालं, 2 दिवस घरी नसल्यामुळं मग काय देवाला दिवाबत्ती हे काहीच नव्हतं. तर काल आली, मग काल आल्याला बी काय नाही केलं, पण आज सकाळ सकाळ मस्तपैकी असं देवपूजा केलेली. आणि साखर आणि शेंगदाणे नेहमी असतात बरं का देवा, म्हणजे देवासमोर. कसं असतं आता आपल्याला खायला लागतं म्हणल्यानंतर देवासमोर तर पाहिजेच भाऊ बहिणीनं. असं नेहमी साखर शेंगदाणे, किंवा साखर असलं शेंगदाणे नसलं तर मग मी नुसती साखरच ठेवत असते. तर ही स्वामींची जी मूर्ती आहे ना, स्वामींची मूर्ती तुमचं दाजीनं आवी दादा जी गेली होती का नाही बघा, शिखर शिंगणापूरला गेली होती. शिखर शिंगणापूरवरनं ती मूर्ती आणायला लावली होती मी. मोठी मोठी आणा म्हणलं असते तर मूर्ती, पण ह्यांनी काय मोठी मूर्ती म्हणलं की अगं मोठी मूर्तीच नाही, म्हणजे ह्यांना काय सापडली नसेल किंवा दिसली पण नसेल, मग ही छोटीशी मूर्ती सापडली, मग आणली घेऊन आणली त्यांनी. पण एकदम मस्त ज्या टायमाला माझं 11 गुरुवारचं मी उद्यापन केलं होतं ना, त्यावेळेस मी त्यांना मी तशी माळ ही आणली होती व्यवस्थित एकदम छान. फेटा पण बघितला बरं का, असं देवाचा फेटा पण भेटतो स्वामींना ह्यांना, पण इथं आपल्या इथं काय फेटा भेटलाच नाही. पण बघू आता मी जर गेले ना एखाद्या वेळेस तर आणणार आहे फेटा, म्हणजे फेटा असल्यानंतर तर अजून पण मस्त भेटतं, आणि भरपूर असं ह्यांचं बी सामान भेटतं स्वामींना पण. तर बघणार आहे मी आता गेल्यानंतर ना. तुमचं दाजी काय आज घरचं आहे तर कामाला नाही, ते गेलं. मग स्वयंपाक काय अजून नाही केला बरं का, स्वयंपाक करायचा आहे मला. पण चला आज मला चहाच पिऊ वाटला म्हणून मी चहा करते भाऊ बहिणींना. दूध आले, दूध आणले. परत मला भाऊ बहीण म्हणतात की तू तर चहा पित नाही, कशी काय चहा पिती. तर चला म्हटलं आज प्यावा वा चहा. कोण ठेवलाय तरी काय आलं नाही काल, तरी रात्री जाऊन तुम्हाला सांगते. आईच्या इकडं आल्यावर गेलो रात्री, मंडई घेऊन आलो, किराणा घेऊन आलो, थोडासा काय करायचं लागतं ते आणावंच लागतंय. पण अद्रक आणि खोबरं आणायचं लक्षातच नाही राहिलं. वल्या शेंगा आणत भुईमुगाच्या मैदाळ्या मग. पिंकीला त्या दिवशी शनिवार म्हणलं, पिंकी शेंगा घेतल्या का भुईमुगाच्या? तर म्हणली नाही आवत आहे, नाही त्या घेतल्या मी भुईमुगाच्या शेंगा. भुईमुगाच्या शेंगा 60 रुपये पावशर. मला म्हणले 60 रुपये पावशर भुईमुगाच्या शेंगा, म्हणले इतक्या महाग.
60 रुपये पाव शिर म्हणल्या किलो कशा पडल्या? 60 60 120, 120 आणि 120 240, 240 रुपये किलो शेंगा परवडतील का आता हे खायला? पण मी येता येता विचारल्या एक आजी पशु होते शेंगा सनसर मध्ये, त्यांना म्हणलं कशा येते शेंगा? ते म्हणले 80 रुपये किलो. 80 रुपये किलो म्हणल्यावर म्हणलं काय कमी काम कमी करा म्हणलं 10 5 रुपये. तर त्या आजी म्हणल्या की अगं बाई मीच एवढ्याला आणल्या ते मला परवडायचं नाही, तर चला जाऊ दे म्हणलं आपले. पण आजी आपल्या पोटासाठीच करते ते 4 2 रुपयाकडे नको म्हणलं, एखादं कसं वयस्कर माणसाला नको म्हणलं आपलं हे करायला कटकट घालायला. तर म्हणलं चालतंय आजी द्या म्हणलं 1 किलो शेंगा. तर 1 किलो शेंगा मग घेतले आजींकडून मी 80 रुपयाच्या घुंगरी शेंगा ऐकून खाऊ म्हणलं चहा असतो पर्यंत. आता स्वयंपाक करायचा मस्त असा बेत. आता काल व्हिडिओ टाकले त्यात राजू बोलत होते, त्यात बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं आहे की राजू दारू प्यायलाय, राजू दारू प्यायलाय, राजू दारू प्यायलाय. बरोबर आहे का? आता प्याला का नाही आता तुम्हाला दिसलाच भाऊ बहिणीने, त्यामुळं कसं आहे आता मस्त आपण समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय राजू भाऊला, पण त्याने बी समजल्या पाहिजेत काही गोष्टी. बरोबर आहे का नाही? चुकतंय आपलं भाऊ बहिणी, आपण तर वाईट वक्त काय सांगेत सांगत नाही, चांगलं समजूनच सांगतोय त्याला. पण त्याला बी आता समजलं पाहिजे, आपली पण एक लहान मुलगी आहे तिच्याकडे बघावं. पिऊन कोणाचं चांगलं झालंय सांगा, कोणाचं चांगलं झालं नाही? आता आमचं वडील पण पेत होत, त्यांचं पण दारून पूर्ण ही शरीरामध्ये काय सुद्धा चांगलं राहत नाही. आता राजूचं वय किती आहे? राजू काय लय वयाचा आहे का? माझ्या पाठीमागचा राजू आहे. मग एवढ्या वया जर अशी सवय लावून घ्यायची म्हणल्या पुढं त्याच्या शरीरा सुद्धा शरीरासाठी सुद्धा हानिकारक आहे. त्याला मी समजलं पाहिजे. मग आता मला भाऊ बहीण सगळे म्हणते की योग्यता आहे तू राजू पिलाय, तर राजूला समजून सांग की नको पिऊ, ह्या चांगल्या गोष्टी नाही त्या. आणि खरंच हे दारू पिणं किंवा हे चांगल्या गोष्टी नाही त्या भाऊ बहिणींनो, शरीरासाठी बी हानिकारक आहे ती आणि पुढं जीवनाचं बी वाटोळ सगळं, परपंचाचं बी सगळा खेळ खंडोबा. त्यामुळं आता तिथं होती आणि मस्त मला बी राहतो राहा म्हणत होता बरं का, म्हणला की राहा 4 5 दिवस. तर म्हणलं नको बाबा म्हणलं तू असं जर करत असं तर म्हणलं मी नाही राहत म्हणलं, मी जाते आपल्या घरी म्हणलं. तुझं काय तरीच म्हणलं वेगळाच विषय निघायचा उग, कसं असतं काहीतरी टेन्शन माणसाच्या डोक्यात, मग ते कसं शब्दानं शब्द वाढले जाते तर काही ना काहीतरी होत. तसं आपण सांगून आलोय घरच्यांना, आईला बी म्हणलं की लक्ष दे सांग म्हणलं 4 गोष्टी समजून, तर आईचं बी आता ऐकत नाही ती. पिंकीला बी आपण चांगलं सांगितलं, तिला फक्त पिंकीला म्हणलं तू पण काय तोंडाला लागू नको किंवा कुणाला काय बोलू नको, आपलं तुमचं तुम्ही मस्त आपलं त्या मायरूकडे लक्ष द्या. राजू भाऊला बी सांगितलंय, मायरू काल माग राहिली लागली होती माझ्या, मला म्हणले की मला यायचंय थांब मला कपडे घेऊ दे, मी म्हणजे ती ना आवरून बसली होती. तर म्हणलं की बाळा जाते म्हणलं शाळेत जा म्हणलं मी येईन तुला उद्या न्यायला, असं म्हणले नाही तर लय रडत होती मायरो. मग राजू भाऊ तिला म्हणला की मायरो गप म्हणला येतोय येते आको, मग तेव्हा ती मायरो गप बसली, नाहीतर मी निघाली का नाही लगेच महागा निघते. तिथं गेले तर मग कुठं पण आपल्याला असं चालले ना मी की लगेच माझ्या मागं आको थांब मला येऊ दे, आको मला येऊ दे थांब कुठं चालले कुठं चालली असं करत मायरू सारखी माझ्या मागं असते. तर चला का मस्त पैकी चहा झाला आता, या तुम्ही पण चहा प्यायला भाऊ बहिणींनो. सारखे मला विचारतात भाऊ बहीण चहा पिली का चहा पिली का चहा पिली का, तर चहा काय पित नाही पण आज चहा पिऊच वाटलाय मला, म्हणून आज मला चहा केला मी, म्हणजे दोघांना बी केलाय बरं का तुमच्या दाजींना मला बी केलाय. तर चला मग आता चहा पिते. आणि तसं काय नाही भाऊ बहिणींनो, राजूला आपण पूर्ण समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय, त्यानं बी ऐकावं मोठ्या बहिणींचं, असेच माझी इच्छा आहे. आणि तुम्ही विचार गोष्टी नक्कीच सांगा भाऊ बहिणींना, आणि खरंच भाऊ बहिणींनी कमेंटमध्ये नक्कीच चांगलंच सांगितलेलं आहे आपण आपल्याला.
तर चला मग घ्या सगळ्यांना आपली काळजी, भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये, बाय बाय.